शेतकरी मित्रांनो, जर काय तुम्हाला कापसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्हाला कापसाला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कापूस पिकाबद्दल तुम्ही जोपर्यंत काही समजून घेणार नाही तोपर्यंत तुमचं उत्पादन अजिबात वाढणार नाही. आता बऱ्यापैकी एक छोटंसं उदाहरण घेऊयात. काही शेतकरी तुमच्या गावातीलच तुम्ही पाहिले असतील, त्यांना 15 ते 20 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज जातो एकरी. आणि तुम्ही ज्या वेळेला व्यवस्थापन करता तर तुमचा जो काही उत्पादन आहे एकरी जर पाहिलं 5 ते 7, 2 ते 4, बरं, एवढा मोठा फरक का पडतो? तो शेतकरी एवढा जास्त खर्च करतो का? तर मित्रांनो, नाही. ते शेतकरी काही एवढा जास्त खर्च करत नाहीत, मात्र विद्राव्य खताचं जर काय आपण योग्य व्यवस्थापन केलं, कारण कापूस पिकाला लागणारं विद्राव्य खताचं व्यवस्थापन जोपर्यंत आपण योग्य पद्धतीनं करत नाही तोपर्यंत अजिबात आपल्या उत्पादनामध्ये वाढ होणार नाही. याच संदर्भात अतिशय महत्वाचं मार्गदर्शन करणार आहोत. आतापर्यंत जर तुम्हाला 2, 4, 5, 7 क्विंटल जर काय ॲव्हरेज येत असेल तर यापुढे 4 ते 5 क्विंटल त्यामध्ये वाढ होणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, मध्ये कुठेही सोडून जाऊ नका आणि खर्च हा खूप कमी लागणार आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. मित्रांनो, आता मार्केटमध्ये आपण बघितलं तर विविध विद्राव्य खतं मिळतात, विविध टॉनिक मिळतात. कोणी सांगते हे टॉनिक वापरा, कोणी म्हणतात ते टॉनिक वापरा, त्याने तुमचं उत्पादन वाढेल. पण उत्पादन वाढीसाठी टॉनिकचा वापर, महागड्या टॉनिकचा वापर करून काही फायदा होत नाही. पण मार्केटमध्ये उपलब्ध असणारं विद्राव्य खताचं व्यवस्थापन म्हणजेच अन्नद्रव्याचं व्यवस्थापन जर तुम्ही योग्य पद्धतीने केलं तर मित्रांनो तुम्हाला 100% चांगला फायदा मिळणार आहे. आता विद्राव्य खतं म्हणजे काय तर तुम्ही हे गोष्टी ऐकल्या, स्क्रीनवर तुम्हाला जे काही 2-4 फोटो दिसत आहे यामध्ये तुम्ही 1919 नाव ऐकलं असेल, 12-61-052-34-50, 13-40-13-13-045 हे नावं ऐकली असतील. पण आता हे विद्राव्य खत नेमकं काय असतं, त्याचे फायदा काय, ते कधी वापरायचे हेच आपल्याला माहिती नसते. हे जर काय आपल्याला माहिती झालं तर मित्रांनो 100% तुम्हाला सांगतो तुमच्या उत्पादनात 2 ते 4 क्विंटल वाढ होणारच, त्याच्यात काही विषयच नाही. आता मित्रांनो, जे स्क्रीनवर तुम्हाला फोटो दिसत आहे त्याच्यावरती तुम्हाला 3 आकडे दिसत आहे, 12-61-0. आता हे काय आहे समजून घेऊयात. 12-61-0 म्हणजे NPK आपण याला म्हणू शकतो. आता NPK काही शेतकऱ्यांना माहिती आहे, काही शेतकऱ्यांना ते समजलं नसेल. नत्रस पूरत पालास हे तरी बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल, काही शेतकऱ्यांना हेही समजलं नसेल की नत्रस पूरत पालास काय आहे. तर मित्रांनो घाबरू नका, आपल्या भाषेमध्ये युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश आपण याला ओळखतो आणि हेच NPK किंवा नत्रस पूरत पालास आहे, घाबरू नका. आता याचे फायदे काय आहेत हे आपल्याला बऱ्यापैकी 90% शेतकऱ्यांना माहितच नाही की नत्रस पूरत पालासचे फायदे काय आहे. आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांना ज्यांना माहिती आहे ते योग्य असा व्यवस्थापन करून त्याचं उत्पादन वाढते. आपण ते थोडक्यात समजून घ्यावे. आता युरियाचा फायदा काय आहे तर झाडाची वाढ होण्यासाठी आपण आपल्याला माहित आहे झाड हिरवं होण्यासाठी त्याचा उपयोग होतो युरियाचा. त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट कशासाठी वापरतो, बरं, त्याचा काय फायदा आहे. सिंगल सुपर फॉस्फेटमुळे झाडाचे फुटवे वाढतात, झाडाची मजबूती वाढते, झाड तंदुरुस्त राहते सिंगल सुपर फॉस्फेटमुळे. म्हणजे जे शेतकरी DAPचा वापर करतात ह्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा जो काही प्रमाण आहे 46% आहे. त्याच्यामुळे जे जे शेतकरी हे वापरतात त्यांना माहिती आहे की सिंगल सुपर फॉस्फेटचा फायदा काय, झाड मजबूत राहतं, त्याच्यावरती रोग कमी येतात. आता पोट्याचा फायदा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना माहित असेल, ज्यांना माहिती नसेल ते लक्षात घ्या. ज्या वेळेला आपल्याला शेंगा भरायच्या आहेत म्हणजे सोयाबीनच्या शेंगाला त्या भरायच्या आहेत, टपोऱ्या करायच्या आहेत, तर पोट्यास आपल्याला ते देणं गरजेचं आहे. जर पोट्यास आपण कमी प्रमाणात वापरला असेल किंवा वापरत नसेल, जे शेतकरी वापरत नाहीत त्यांच्या पिकाचा विकास होतो, सर्व होते, पण फळं शेंगा ह्या भरत नाही चांगल्या पद्धतीने. म्हणून आपलं पोट्यास जे आहे ते शेंगा भरण्यासाठी, शेंगाची फळांची साईज वाढवण्यासाठी, जे काही फळवर्गीय पिकं असतात त्याच्यामध्ये पोट्यास अतिशय महत्वाचं ठरते. मग आता तुम्हाला लक्षात आलं असेल की याचे नेमके फायदे काय. आता नेमके हे कधी वापरायचे हे लक्षात घ्या. जोपर्यंत आपण हे समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्या लक्षात येणार नाही की आपल्याला याचा कधी कसा वापर करायचा. मित्रांनो, आता तुम्हाला तर काय फायदे आहेत हे कळाले, मग तुम्हाला 12-61-0, 052-0-50, 13-40-13, 13-045 कसं कधी वापरायचं कसं कळेल, तर हे जे आकडे आहेत हे आकडे आहेत नत्रस पूरत पालास. मग तुम्ही जर 12-61-0 वापरत असाल यामध्ये पोट्यास नाही, कारण पोट्यास 0% आहे तुम्हाला जसं स्क्रीनवर दिसत आहे. मग ज्या वेळेला तुम्हाला पोट्याची गरज नाही अशा वेळेला तुम्हाला ते वापरायचं आहे. पोट्याची जर गरज असेल तर शेवटचा आकडा जितका जास्त असेल त्यात तेवढा आपल्याला फायदा होऊ शकते. म्हणजेच काय तर
जीरो बावन चौतीस यामध्ये 34% पोटॅश आहे. जर कमी प्रमाणात पोटॅशची गरज असेल तर आपण 0 52 34 वापरू शकतो, पण यापेक्षाही जास्त पोटॅश आपल्याला पाहिजे असेल तर 13 045 या घटकाची वापर आपण अशा वेळेस फवारणीमध्ये करू शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की काय, पण आपल्याला जर काय सिंगल सुपर फॉस्फेटची जास्तीत जास्त गरज आहे तर कोणतं आपण वापरायला पाहिजे, तर अशा वेळेला आपल्याला 12 61 0, पण त्यावेळेला आपल्याला पोटॅशची आवश्यकता नसली पाहिजे, अशा वेळेला 12 61 0 वापरता येते. महत्वाचं म्हणजे काय, ज्या वेळेला आपल्या पिकाला वाढवायचं आहे तर युरियाचं प्रमाण म्हणजे पहिला आकडा हा काहीतरी असला पाहिजे, म्हणजे 12% असो का 13% असो, म्हणजे 13 045 13 40 13, तर यामध्ये आपला जो काय नत्र आहे तो तेवढ्या टक्केवारीमध्ये येते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता सिंगल सुपर फॉस्फेटचा आपल्याला वापर करायचा असेल तर 2 नंबरचा आकडा हा जास्तीत जास्त असला पाहिजे, अशा प्रकारचं विद्राव्य खत आपण वापरू शकतो. आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणतं विद्राव्य खत कधी वापरायचं. मित्रांनो, या पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत की जर कापसाचं उत्पादन 100% वाढवायचं असेल तर कोणत्या फवारणीमध्ये किंवा कोणत्या वेळी कोणतं विद्राव्य खत वापरायचं आहे, कारण आता जर आपण ते सांगायला गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे आपण या व्हिडिओ मध्ये आपण ते सांगू शकणार नाही. या समोरचा जो काही दुसरा भाग येणार आहे त्यामध्ये नेमकं कधी वापरायचं, आता काही शेतकऱ्यांचं हे लक्षात आलं असेल, पण ज्या शेतकऱ्याच्या लक्षात आलं नाही त्या शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ जरूर बघा. 100% तुमच्या कापसाच्या उत्पादनामध्ये हमखास वाढवणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला शेअर करायला विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.